होळी, शिमगा ऋतुबदलातील एक प्रमुख सण. होळी म्हटलं की आठवते ती धुळवड, रंगपंचमी. आणि ती साजरी करण्यासाठी आपण बाजारातनं रासायनिक रंग विकत आणतो. त्यांचे दुष्परिणाम सांगायची गरज नाही. घरच्या घरी अगदी साध्या काही गोष्टी वापरून आपण हे नैसर्गिक रंग तयार करू शकतो आणि तेही अगदी सहज. निळा रंग तयार करण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे निळ आणि पाणी. पाण्यामध्ये निळ मिक्स करायची. झाला आपला निळा रंग तयार. आता आपण बनवतोय बिटापासूनचा डार्क गुलाबी रंग. त्यासाठी आपल्याला गरजेचं आहे बीट. ते आपण बारीक करून मिक्सरमधनं पल्प करून घेतलेलं आहे आणि ते फक्त पाण्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि असा आपला डार्क गुलाबी रंग तयार. हळदीपासूनचा पिवळा रंग आपण बनवतोय. त्याच्यासाठी आपल्याला आवश्यक आहे हळद. ही हळद आपण काही प्रमाणात पाण्यामध्ये उकळवून घेतली. जेव्हा आपण हळद पाण्यामध्ये उकळवून घेतो तेव्हा ती पाण्यामध्ये एकजीव होते. आपण नुसतीच हळद पाण्यामध्ये ॲड केली तर ती काही वेळाने खाली बसते, म्हणून आपण ती पूर्ण एकजीव होण्यासाठी पाण्यामध्ये उकळवून घेतले. आणि असं हे उकळून तयार झालेलं हळदीचं पाणी काही प्रमाणात नॉर्मल आपल्या साध्या पाण्यामध्ये मिक्स केलं की आपला पिवळा रंग तयार होतो. आता आपण तपकिरी रंग बनवतोय. त्यासाठी आपल्या आवश्यक एक कात, जे आपण मार्केटमध्ये आपल्या वडीच्या स्वरूपात मिळतं, त्याची पावडर करून पाण्यामध्ये मिक्स करून घेतले. आणि मग आता ही जी पेस्ट तयार होते ही फक्त आवश्यकतेनुसार पाण्यामध्ये ॲड केली की आपला तपकिरी रंग तयार होतो. हा झाला कातापासूनचा तपकिरी रंग. नैसर्गिक हिरवा रंग बनण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे पालक. तो आपण पाण्यामध्ये उकळून घेतलेत पालकाचे पानं, त्याची पेस्ट तयार केली आहे मिक्सरमधनं आणि ही पेस्ट पाण्यामध्ये ॲड केली की आपला हिरवा रंग तयार. हा आपला नैसर्गिक हिरवा रंग तयार. झेंडूच्या फुलांपासून आपण पिवळा रंग तयार करतोय. त्याच्यासाठी आपल्या गरजेचे झेंडूची फुलं, ती आपण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेली आहेत, पल्प करून घेतले आहेत. तो पल्प पाण्यामध्ये ॲड केला की आपला पिवळा रंग तयार. पळसाच्या फुलांपासून आपण सोनेरी पिवळा रंग बनवतोय. जनरली पळसाची फुलं रानामध्ये आपल्याला मिळतात, ती सुकवलेली असतात. सुकवलेली पळसाची फुलं पाण्यामध्ये भिजत घालायची, 4-5 तास भिजली की नंतर त्याचं ती कुस्करायची पाण्यामध्ये व्यवस्थित आणि मग त्याचा रंग तयार होतो. पाण्यामध्ये ॲड केला नॉर्मल पाण्यामध्ये की साधारण गोल्डन येल्लो म्हणजे सोनेरी पिवळ्या रंगाचा रंग तयार होतो. अशा प्रकारे आपण ओले रंग बघितले घरच्या घरी जे बनवता येतील. आता आपण काही सुके रंग बनवूया की जे आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आता आपण कोरडे रंग बनवतोय. मेहंदीपासून हिरव्या रंगाचा आपण कोरडा रंग तयार करतो. त्यासाठी आपल्याला लागते मेहंदी आणि तांदळाचं पीठ. हे समप्रमाणात मिक्स केलं की मस्तपैकी हिरव्या रंगाचा कोरडा रंग तयार होतो जो आपण धुळवडीमध्ये उडवू शकतो. मेहंदीपासूनचा कोरडा हिरवा रंग. हळदीपासूनचा कोरडा पिवळा रंग आपण तयार करतोय. त्यासाठी आपल्या आवश्यक आहे हळद आणि बेसन पीठ. हळद आणि बेसन पीठ दोन्ही समप्रमाणात मिक्स केलं की ड्राय फॉर्ममध्ये पिवळ्या रंगाचा पिवळा रंग तयार होतो. हा झाला आपला कोरडा पिवळा रंग तयार. आता आपण पाहिलं की घरात उपलब्ध असणाऱ्या साध्या सोप्या गोष्टींपासून आपण नैसर्गिक रंग कसे तयार करू शकतो. तेही ओले आणि कोरडे. होळी जवळच येत आहे आणि माझ्या वतीने मी सगळ्यांना आवाहन करतो की शक्यतो छोटी होळी साजरी करा, झाडं तोडू नका, पाण्याचा वापर कमी करा, शक्य झाल्यास कोरडी होळी साजरी करा. एक गाव एक होळी, एक वॉर्ड एक होळी
अशी अभिनव संकल्पना अंमलात आणा. होळीमध्ये प्लास्टिक, थर्माकोल अशा गोष्टी जाळू नका. सणाचं पावित्र्य पाळा. आपणा सगळ्यांना पर्यावरण स्नेही होळीच्या आणि धुळवडीच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा.